तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी नांदेडमध्ये येऊन भविष्य आजमावे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. टीआरएसचा बीआरएस असा राष्ट्रीय पक्षात बदल केल्यानंतर मुख्यमंत्री केसीआर 5 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये आपल्या पक्षाची पहिली सभा घेत आहेत. एमआयएमनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बीआरएस ही नांदेडमधून एंट्री करणार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, आमची काही तक्रार नाही, त्यांनी भविष्य आजमावे अशी प्रतिक्रिया यावर अशोक चव्हाण यांनी दिली. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला येण्याचा अधिकार, आमची काही तक्रार नाही आहे. जरूर त्यांनी त्यांचं भविष्य आजमावं,